नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र अनलिमिटेड। आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला हेडलाईन्स। हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी रंग हमारे। अजितदादा राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, अजित पवार यांच्या मातोश्रींनी व्यक्त केली इच्छा। मातोश्रींच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। राज्यामध्ये आज ग्रामपंचायत निवडणुकांचा धुराळा। 2359 ग्रामपंचायतींसाठी मतदान, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला। अजित पवार यांच्या काटेवाडी गावात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान, अजित पवार यांच्या मातोश्रींनी बजावला मतदानाचा हक्क। काटेवाडीत अजित पवार गटानं पैसे वाटल्याचा स्थानिक भाजप नेत्यांचा आरोप, तर अजित पवार गटानं भाजपचे आरोप फेटाळले। खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्याच्या चांदणी चौकातल्या वाहतूक कोंडीची केली पाहणी। पाणी कचरा वाहतूक कोंडीच्या प्रश्नावरून सुप्रिया सुळे यांची पालिकेच्या कारभारावर टीका। मनोज जरांगे पाटील पुन्हा महाराष्ट्राचा दौरा करणार, आम्हाला न्याय मिळण्याचा दिवस आता जवळ आलाय, जरांगे पाटील यांचं वक्तव्य। नागपूरच्या कौटुंबिक कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या गाण्याची झलक, फडणवीस यांचा गाणं गातानाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल। आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा त्यांच्या मातोश्रींनी व्यक्त केली आहे। ही आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी। बारामतीच्या काटेवाडीत आज ग्रामपंचायतीकरता मतदान आहे आणि आज सकाळी अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला। यावेळेला पहिलं मतदान आशा पवार यांनीच केलं। यावेळी बोलताना त्यांनी ही इच्छा व्यक्त केली। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार महायुतीत सहभागी झालेत आणि उपमुख्यमंत्री झालेत। अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आशा पवार यांनी पंढरपुरात जाऊन विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं होतं। राजकारणापासून कायमच दूर असणाऱ्या आशा पवार यांनी पहिल्यांदाच माध्यमांच्या समोर अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली। दरम्यान त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात सत्ताधारी आणि विरोधकांच्याकडून विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत। सांगता येणार नाही ना, लोकांचं आहे प्रेम, पण आता पुढचं काय सांगता येत। वाटत सर्वांना की दादा वाटत का दादा मुख्यमंत्री व्हावत शेवटच आता म्हणजे सिक्स आहे ना, त्याच्यामुळे वाटतं मला माझ्या देखत मुलांनी आता इच्छा पूर्ण होणार आहे। बघूया माझ्या डोळ्यासमोर अजित मुख्यमंत्री झालेलं मला पाहिजे अशा आशा जी आहे ती अजितदादांची आई आशा देवी करून कुठल्या आईला तसं वाटणार नाही। इच्छा असणं गैर कधीच नसतं, फक्त कोणतीही इच्छा पूर्ण करताना शक्तीनी काम करावं, पण मुख्यमंत्री जाग्यावर सीएम जेव्हा आपण होतो तेव्हा मात्र खरा सीएमचा अर्थ म्हणजे आपला प्रत्येक क्षण, प्रत्येक कृती, प्रत्येक निर्णय हा त्या सीएमसाठी असला पाहिजे ज्याला आपण कॉमन मॅन म्हणतो। प्रत्येक आईची इच्छा असणारच, आपल्या मुलाला मोठं होताना प्रत्येक आई जे बघते आईचं स्वप्न असतात आणि तशी त्या आईचे स्वप्न असावे, ते स्वप्न पूर्ण कोण करणार, जे करणार आहे ते मला तर दूर दूरपर्यंत त्याचा अंदाज दिसत नाही। महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन पण आहे, महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आणि सध्या ते विरोधात आहे। आणि आता राज्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या संदर्भातल्या काही खास बातम्या।
सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यात आपल्या निरगुडसर या गावी मतदान केलं. यावेळी बोलताना वळसे पाटील यांनी निवडणूक कोणतीही असो मतदान करून आपण आपलं कर्तव्य पार पाडणं अत्यंत आवश्यक आहे असं म्हटलंय. जळगावात मंत्री गुलाबराव पाटील यांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावला. पाळधी या आपल्या गावी त्यांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलं. सोलापूर जिल्ह्याच्या प्रतिष्ठित असलेल्या सांगोला तालुक्यातल्या चिकमहूद या ग्रामपंचायतीत सार्वत्रिक निवडणुकांची मतदान प्रक्रिया सकाळीच सुरू झाली. शिवसेनेचे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या गावची निवडणूक आहे. पालघर जिल्ह्यातल्या कवाडा इथल्या ग्रामपंचायतीत सुद्धा विशेष प्रतिष्ठेची निवडणूक बनली आहे, कारण पालघरचे शिवसेनेचे आमदार श्रीनिवास वनगा यांनी सकाळीच आपल्या कुटुंबासह इथे मतदान केंद्रावर हजेरी लावली आणि मतदान केलं. तिकडे रायगड जिल्ह्यात 210 ग्रामपंचायतींच्यासाठी मतदान होत आहे. रोहा इथल्या दुरटोली शाळेत तटकरे कुटुंबियांनी मतदानाचा हक्क बजावला. इंदापूर तालुक्यातील 6 ग्रामपंचायतींच्यासाठी मतदान संपन्न होत आहे. इथे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी खेड तालुक्यातल्या शेल पिंपळगाव इथे मतदान केलं. ज्या मतदारांनी आमदार केलं, मेहनत घेतली, त्यांच्यासाठी मतदान करायला मिळाल्याची भावना मोहिते पाटील यांनी व्यक्त केली. तिकडे भंडाऱ्यात राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे यांनी मोहाळी तालुक्यातल्या एकलारी या गावात मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी आपल्याच पॅनलच्या जागा निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला आहे. बारामती तालुक्यातल्या 31 ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकांसाठी मतदान होत आहे. काटेवाडी ग्रामपंचायतीसाठी मतदान सुरू असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्रींनी इथे मतदानाचा हक्क बजावला. यावेळेला अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी सुद्धा मतदान केलं. अजित पवार यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे ते मतदानासाठी उपस्थित राहू शकले नाहीत. बारामती तालुक्यातल्या 31 ग्रामपंचायत, इंदापूर तालुक्यातल्या 6, दौंडमधल्या 9 आणि पुरंदर तालुक्यातल्या 12 ग्रामपंचायतींच्यासाठी आज मतदान होत आहे. कष्टांची सुद्धा येणार अनेक वर्षापासून थांबली आहे. बोलूयात आणखीन काही बातम्या याच संदर्भातल्या. बारामती काटेवाडीत अजित पवार गटानं पैसे वाटल्याचा आरोप स्थानिक भाजप नेत्यांकडून करण्यात आला. जनतेचा प्रश्न समोर आणण्यासाठी ही निवडणूक आहे, ही जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची निवडणूक आहे असा आरोप भाजपच्या पॅनल प्रमुखांनी केला आहे. आमचा गाव विकायला काढला होता की काय रात्री कळलं नाही. आमचा गाव विकायला निघाला होता, 250 रुपये एका मताला आमचा गाव विकायला निघलेला आहे. मी उद्या सकाळी निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये आम्हाला बोर्ड लावायला आले नाहीत, परंतु आम्ही उद्या सकाळी आमचा गाव विकणे आहे, एका माणसाची किंमत 250 रुपये आहे असा आम्ही बोर्ड पण उद्या लावणार आहे. मला दुर्दैवाने सांगावं वाटतंय, फार मोठी चांगली गोष्ट नाही, ही खेदाची गोष्ट आहे की उपमुख्यमंत्र्यांच्या गावात विकास केला असेल तर मग तुम्हाला 5,600 मधल्या 4,000-4,500 लोकांना पैसे वाटायची गरज का पडली? कोणी काय आरोप करायचे हे त्यांच्या म्हणजे कुणाला आपण बंधन घालू शकत नाही, पण त्याचे पुरावे काय कोणी, मी म्हणतो त्यांनी वाटले पैसे, त्यांनी 500 रुपयांनी वाटले असं माझाही आरोप आहे. भाजपकडून आरोप केला जातो की राष्ट्रवादीकडून मोठ्या प्रमाणात पैसे वाटले गेले, म्हणजे अजितदादा गटाकडून काय? आता याचं उत्तर गृहमंत्र्यांनी द्यायला पाहिजे ना. गृहमंत्र्यांचं लक्षच नाहीये. मला कसं माहिती असेल, जर होत असेल तर तुम्ही म्हणताय की ते म्हणतायत अजित पवार गट वाटतोय, करेक्ट? आता होतंय का नाही गृहमंत्र्यांनी जबाब दो ना. राज्याचे गृहमंत्री राज्यात आहेत का दुसऱ्या राज्यात प्रचाराला गेलेत हेही माहिती नसतं आम्हाला. त्याच्यामुळे आम्ही न्याय आणि दाद कुणाला मागायची? आणि जर भारतीय जनता पक्षाला ज्याची सत्ता आहे, ज्याचा गृहमंत्री आहे, त्याला मीडियाकडे जायला लागत असेल तर ह्याच्यातच गृहमंत्रीचा अपयश आहे. जो हारणार असतो की नाही तो साधारणतः दुसऱ्या पक्षावर असेच आरोप करतो. म्हणजे असे आरोप करणारा जेव्हा पैसे वाटताय आणि तेव्हाच तो आरोप करतो जेव्हा त्यांचं हे निश्चित होतं की आम्हाला हारायचं आहे. तुम्ही काय मतदारांना भिकाऊ समजता? पैसे देऊन मतदार मत देईल हा असं मानणं, म्हणजे मी सुद्धा निवडून आलोय कधीच आयुष्य, मी तर दारूबंदी केली. लोक म्हणायचे एक
एक पाव दटाव गरिबी हटावचे ना अरे तेव्हा मी म्हणतो नाही दारूबंदी करेन. निवडून येतो ना, काय संबंध आहे? पैशांनी दारूनी मतदान करतात असा जो गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करतात ते बरोबर नाही. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदानाच्या दरम्यान काही ठिकाणी तणावाचे प्रसंग निर्माण झाले. कोल्हापूरच्या चिंचवाड इथल्या केंद्रावर काही काळ तणाव निर्माण झाला होता. उमेदवार प्रतिनिधींच्या मध्ये मतदान केंद्रात जोरदार शिवीगाळ आणि बाचाबाची झाली. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यात कारला इथे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान होत आहे. अशात मतदान केंद्रावर दोन गटात तुफान राडा झाला. मतदान केंद्राच्या कक्षामधील उमेदवारांच्या प्रतिनिधींवरून दोन गटात बाचाबाची झाली. बीडच्या खानापूर गावात मतदानाच्या वरून पोलीस आणि उमेदवार प्रतिनिधी यांच्यात शाब्दिक चकमक झाली. महिला मतदाराच्या सोबत उमेदवार प्रतिनिधी पाठवून मतदान करून घेण्यास पोलिसांनी विरोध केला, त्यामुळे मतदार प्रतिनिधीनं पोलिसांच्या सोबत हुज्जत घातली. तिकडे धुळे जिल्ह्यात शिंदखेडा तालुक्यातील मांडळ गावात ग्रामपंचायत मतदानाच्या दरम्यान दोन गटात राडा झाला. मतदान केंद्राच्या बाहेर तुफान बाचाबाची आणि हातापायीपर्यंतची वेळ आली, त्यामुळे काही काळ निवडणूक प्रक्रिया थांबवावी लागली. सिंधुदुर्गात मतदान केंद्राच्या बाहेर भानामती केली जात असल्याचा प्रकार समोर आला. कुडाळच्या हुमरमाळ इथे मतदान केंद्राच्या बाहेर टाचण्या टोचलेली लिंब आढळल्यानं खळबळ उडाली. दरम्यान या प्रकारानंतर मतदार आणि उमेदवारांच्याकडून संताप व्यक्त करण्यात आला. असले प्रकार करणाऱ्यांना जनता धडा शिकवेल अशी प्रतिक्रिया सरपंचपदाचे उमेदवार मधुसूदन पालव यांनी दिली आहे. इकडे दौंड तालुक्यातल्या पारगाव ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारांनी एकमेकांवर मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप केला. निवडणुकीमध्ये तीन पॅनल आमनेसामने उभे आहेत. बहुजन ग्रामविकास पॅनलच्या संभाजी ताकवणे यांनी विरोधी उमेदवारांवर पैसे वाटल्याचा आरोप केला. विरोधी उमेदवारांनी ऑनलाईन पेमेंट ॲपच्या मदतीनं पैसे वाटप केल्याचा आरोप केला आहे. तर विरोधकांनी सुद्धा संभाजी ताकवणे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप केला आहे. ही लढाई जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी आहे. जनशक्तीचा कौल हा माझ्या बाजूने सर्वसामान्य घरातील उमेदवार उभे केल्यामुळे आहे, परंतु विरोधकांची पायाखालची वाळू सरकली आणि त्यांनी या ठिकाणी गुगल पे फोनपे त्याच्यानंतर मटणावळी त्याच्यानंतर जेवणावळी शिवाय पैशाचा बेसुमार या ठिकाणी वापर केलेला ऐकायला मिळतोय. आणि आमच्या विकास कामाच्या जोरावर आम्ही मतं मागतोय, परंतु समोरच्या पार्टीने 2 कोटी रुपये आम्ही खर्च करणार आहे असं सांगितलं. आम्ही ज्यावेळी प्रचार करीत होतो त्यावेळी आमच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी किंवा मतदारांनी आम्हाला त्यांनी दिलेली पाकिट जवळजवळ 1.5 ते 1.5 लाख रुपये मला परत दिलेत. हे त्यांनी आम्हाला सांगितलं, बाबा ही आमची 6 मतं होती, 6 मताला आम्हाला 30,000 रुपये मिळाल्यात आणि त्या 30,000 पाकिट त्यांनी मला आणून दिलं. बीडमध्ये पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटनेचा निषेध केला. दरम्यान त्यांनी आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घराची आणि कार्यालयाची पाहणी केली. काही दिवसांपूर्वी मराठा आंदोलनाच्या दरम्यान अज्ञातांनी त्यांच्या घरावर दगडफेक करत जाळपोळही केली होती. त्यांच्या कार्यालयावर सुद्धा हल्ला करण्यात आला. यासोबतच शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळक यांच्याही कार्यालयावर हल्ला झाला होता. पालकमंत्र्यांनी हल्ला झालेल्या ठिकाणांची पाहणी केली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातल्या प्रत्येक गावात 1 डिसेंबरपासून पुन्हा साखळी उपोषण करण्याचं आवाहन केलं आहे. तसंच आपण पुन्हा महाराष्ट्राचा दौरा करणार असून मराठा बांधवांच्या भेटीगाठी घेणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. राज्यातील दौरा कधीपासून सुरू होणार ते पुढच्या 2 दिवसात जाहीर करू असंही ते म्हणाले. दरम्यान मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सरकारचं शिष्टमंडळ सोमवारी पुन्हा एकदा जरांगे यांना भेटणार आहे. आरक्षणासाठी सरकार रात्रंदिवस काम करत आहे, त्यामुळे न्यायाचा दिवस जवळ आला असताना मराठा बांधवांनी आत्महत्या करू नये असं आवाहन जरांगे पाटील यांनी केलं आहे. एक डिसेंबरपासून पुन्हा प्रत्येक गावात सकाळी उपोषण शांततेत आपल्या बांधवांनी सुरू करायचे, कारण न्यायाचा दिवस जवळ आलाय. न्याय मिळवल्याशिवाय आपल्याला आंदोलन थांबवायचं नाही. आपणही जरी आमरण उपोषण स्थगित केलं तरीही आत्ताही आपलं आंदोलन दिलेलं आहे मराठा समाजाला शब्दप्रमाण. अंतरवालीसह महाराष्ट्रात साखळी उपोषण सुरू आहे आणि ते
आंदोलन मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय थांबणार नाही. आणखी नाव डिक्लेअर नाही झाले पण उद्या शिष्टमंडळ येणार आहे त्यांचं आपलं प्रोसिडिंग आपल्या याच्या संदर्भात टाइम बॉन्डच्या संदर्भात त्यांनी सांगितलं ते आम्ही घेऊन येतो म्हणून त्यांचं मंत्रिमंडळ शिष्टमंडळ पण येणार आहे असं त्यांनी सांगितलं. आणि तो जी आर आहेच हेतमान्यच पण त्याच्यावर आधारित नाही आहे आमचं आरक्षण. 24 डिसेंबरला जो कायदा पारित होऊन मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल प्रमाणपत्र दिले जाणार तो आहे. याच्यात जरी एखादा अर्धा शब्द कुठं चुकलेला असेल काय झालं त्याची दुरुस्ती होणार पण त्याच्यात महत्वाचं होतं समिती राज्यभर काम करणार का नाही आणि तेवढं मी वाचलं करणार मग बाकीचं बघतो म्हणलं आम्ही मराठी कस का देत नाही तुम्ही महाराष्ट्राला. सरकार रात्र दिवस तुमच्या डोळ्या देखता पळायला लागले मी काही सांगत तुम्ही बघताय रात्र दिवस प्रत्येक जिल्ह्यात मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कक्ष उभा राहिले प्रत्येक जिल्ह्यात. प्रत्येक जिल्ह्यातले कलेक्टर मुख्यमंत्री साहेबांनी आणि सरकारने कामाला लावले. सरकार रात्रंदिवस त्यासाठी बैठका घेते दिवसातून 2 ते 3 बैठका नुसत्या मराठा आरक्षणावर होत्या. म्हणून आता तुम्ही असं नर्वस किंवा असं नाही झालं पाहिजे आता तुम्ही आशावादी राहिलं पाहिजे तुमचा आत्मविश्वास वाढला पाहिजे. त्यामुळे जरांगे पाटील आता आशावादी आहेत. तिकडे दादरच्या प्राणी संग्रहालयावर महापालिकेनं तोडक कारवाई केल्यानंतर या प्राणी संग्रहालयातले 10 प्राणी चोरीला गेल्याचं समोर आलंय. या प्रकरणी प्राणी संग्रहालयानं आता थेट पोलिसात तक्रार दाखल केली. दादरमधल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क अर्थात शिवाजी पार्क परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून एका खासगी संस्थेच्या मार्फत एक प्राणी संग्रहालय चालवलं जात होतं. हे प्राणी संग्रहालय अनधिकृत असल्याचा आरोप मनसेनं केल्यानंतर पालिकेनं या संग्रहालयावर कारवाईचा बडगा उगारला. दरम्यान या प्राणी संग्रहालयातील 10 प्राण्यांची चोरी झाल्याचं समोर आलंय. 20 तारखेला सकाळी सोमय्या कॉलेजमध्ये आमचं प्रदर्शन होतं प्राण्यांचं अवेअरनेस सेशन आम्ही वेगवेगळ्या शाळांमध्ये घेतो तर त्यावेळी माझे इकडचे जे स्टाफ आहेत ते जेव्हा इकडे पोहोचले तर त्यावेळी ते म्हणाले की इकडचे साप किंवा जे काही इकडे जेवढे प्राणी होते सगळे गायब होते. ते तसेच माझ्याकडे सकाळी 6-6:30 घरी आले आम्ही इकडे आलो बघितलं तर एक पण इकडे प्राणी नव्हताच. तर मग त्यावेळी आम्ही पोलीस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली की आमच्या इकडचे प्राणी गायब झालेले आहेत. या प्राणी संग्रहालयातून 2 साप चोरीला गेले आहेत. त्याची किंमत होती अंदाजे 1,20,000. बॉल अजगर कार्पेट अजगर ब्ल्यू आईड लुसी स्टिक बॉल अजगर विदेशी पाल विदेशी प्रजातीची घोरपड यासह अर्जेंटाईन ब्लॅक अँड व्हाईट टेगू विदेशी सरडा आणि अन्य 40,000 रुपये किमतीचे सरडे इथून चोरी झाले आहेत. इथं आल्यानंतर इथलचं वातावरण पाहिल्यानंतर थोडस दुःख झालं का जी स्वप्न घेऊन आलो होतो ती स्वप्न माझी इथं पूर्ण नाही होऊ शकली. प्राणी संग्रहालयावरील कारवाई आणि प्राणी चोरीवरून मराठी एकीकरण समिती आक्रमक झाली आहे. पोलिसांच्या तपासावर नाराजी व्यक्त करत मनसेवर टीका करण्यात आली आहे. आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो माननीय वनमंत्र्यांना विनंती करतो की मुंबई सारख्या ठिकाणी जर आपण निसर्गरम्य जागा त्या ठिकाणी टिकवलेली आहे या ठिकाणी प्राणी संग्रहालय टिकवलेलं आहे हे प्राणी संग्रहालय लोकांच्या फायद्याचं आहे कुठला याच्यामध्ये वैयक्तिक स्वार्थ नसताना देखील राजकीय पक्षाने पालिकेला कारवाई करण्यास का भाग पडला हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. या प्रकरणी शिवाजी पार्क पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दादर प्राणी संग्रहालयातले 10 प्राणी चोरीला गेल्या प्रकरणी शिवाजी पार्क पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आलाय. सध्या या गुन्ह्याचा तपास जलद गतीनं सुरू आहे आणि लवकरच आम्ही आरोपींना जेरबंद करू अशा पद्धतीची माहिती शिवाजी पार्क पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी मुरकुटे यांनी दिले. राजकीय आरोप प्रत्यारोप महापालिकेच्या कारवाईचा बडगा या सगळ्यात प्राणी संग्रहालयातून मुक्या प्राण्यांची मात्र फरफट झाली आहे. सध्या हे प्राणी आहेत तरी कुठे ते जिवंत आहेत का मेले यासह अनेक प्रश्न या घडीला उपस्थित होत आहेत. विशाल पाटील न्यूज 18 लोकमत मुंबई. यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.